नमस्कार. एमएच मिनदारच्या आजच्या या रिपोर्टमध्ये आज आपण उभा आहोत औरंगाबाद मनमाड या महामार्गावर. आणि या महामार्गावरती आपण बघत आहोत की एकीकडून वाहने धावत आहेत, एकीकडून रस्त्याची भरभराटी आपल्याला बघायला मिळते आणि रस्ता रुंदीकरणासाठी पाडण्यात आलेली महाकाय झाली. खरं तर राज्य सरकारनं काही दिवसांपूर्वी वृक्ष लागवडीचं एक त्याचं कारण हे असं होतं की महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे इतर राज्यांच्या प्रमाणामध्ये ते खूप कमी आहे. भाजप सरकारचा गजब कारभार या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. एकीकडे मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जात आहेत की कोट्यवधी झाडांची या ठिकाणी लागवड करण्यात येत आहेत, कोट्यवधी वृक्ष लावण्यात येत आहेत, मात्र त्याच तुलनेमध्ये विकासाच्या नावाखाली किंवा विकास करण्यासाठी कुठेतरी एक या झाडांची महाकाय झाडांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहेत. अजब सरकारचा गजब कारभार एमएच बिंदाजवर. खरं तर प्रवीण, आम्ही या हॉटेलमध्ये थांबलेलो होतो. त्या हॉटेलमध्ये थांबलेलं असताना हॉटेल मालकाने आम्हाला असं सांगितलं की ही जी आम्ही त्याला विचारलं हे रस्त्याची वरच्या झाडांची कत्तल का होते, तर आपला असं सांगण्यात आलं आहे की या भागाच्या 2 किलोमीटर वरतून मोठा हायवे समृद्धी महामार्ग जात आहे, जो मुख्यमंत्र्याचा महत्वाकांक्षाचा प्रकल्प आहे तो जात आहे. परंतु हा रस्ता मोठा करण्यामागं उद्देश काय आहे? एकीकडे झाडं लावण्याचं जे नाटक सरकार करत आहे का, आणि दुसऱ्याकडे जे पोसलेले झाडं आहेत, जे मोठी झाडं आहेत, जे सावली देतात, फळं देतात, सर्वांना विशेष कामाचे हे वृक्ष असतात, अशी तोड करून नेमकं सरकार काय साध्य करतं? बरोबर आहे. हा विषय असा आहे की या ठिकाणी गहनता जेवढी लक्षात घेतली जाईल तिथं हा विषय मनाला भिडणार आहेत. आणि या ठिकाणी छोटंसं रोपटं एकीकडे घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळतं आणि त्याच रोपट्याला घेऊन जाताना हे दृश्य एकीकडे आहे आणि त्याच रोपट्याचं हे महाकाय वृक्ष एका ट्रॅक्टरमध्ये कट करून त्याला तोडण्यात आलं आहे आणि ट्रॅक्टरमध्ये भरून घेऊन जाताना दिसत आहे. ते एकीकडे जर बघितलं आपण ते छोटे झाडं लावण्यात आलेले आहेत आणि दुसऱ्याकडे जर चित्र बघितलं तर विकासाच्या भरभराटीसाठी महाकाय वृक्षांची या ठिकाणी कत्तल करण्यात येत आहे. अजब सरकार गजब कारभार. खरं तर ह्यो जो वृक्ष तोडीचा जो प्रकल्प शासनाने आता हाती घेतलेला आहे, आम्हाला माहीत नाही हे टेंडर कोणी घेतलेलं आहे आणि काय नेमकं हा वृक्ष तोडी मागचा सरकारचा उद्देश आहे. आम्ही नक्कीच हा सर्व प्रकारचा उलगडा आपल्यासमोर करणार आहोत. एम एच बिंदासवर मी प्रवीण भाडाईत, मी निलेश रोटी. नक्की बघा आमचे नवनवीन खास रिपोर्ट जे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचतील आणि न्यायदानासाठी निश्चितच कुठेतरी महत्वाकांक्षा निर्माण करतील. धन्यवाद. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद.